गोविंदगिरींच्या वक्तव्यानं एक नवा वाद निर्माण झालेला आहे. गोविंदगिरींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली, मात्र त्यांच्या विधानानं विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये चांगली जुंपली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मोदींची तुलना. गोविंदगिरींच्या वक्तव्यानं नवा वाद. तुलनेमुळे विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये झुंबली. महंत गोविंदगिरी यांनी अयोध्येत भाषण करताना पंतप्रधान मोदींनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याआधी 11 दिवस उपवास केल्याचं सांगितलं. उपवासाचं महत्व सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांनीही श्रीशैलम मंदिरात दर्शन घेण्याआधी 3 दिवसांचा उपवास ठेवल्याचा दावा केला. या दाव्याच्या निमित्तानं गोविंदगिरींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना केली. या तुलनेमुळे मोठा वाद निर्माण झालाय. उद्धव ठाकरेंनी गोविंदगिरींच्या या वक्तव्याचा खरपूस भाषेत समाचार घेतलाय. आपल्या पंतप्रधानांची बरोबरी म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान अजिबात नाही, त्रिवार नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहू शकले नसते. गोविंदगिरींच्या वक्तव्याचा काँग्रेसनेही निषेध केलाय. शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी कायम छेडछाड केली जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. शिवाजी महाराजांच्या बद्दलचा इतिहासामध्ये सातत्यानं छेडछाड करण्याचा प्रयत्न हा आजचा नाही, शिवाजी महाराजांचाच नाही. अनेकदा हा प्रकार झाला. ज्यांनी ज्यांनी शिवाजी महाराजांचा भाजप आमदार नितेश राणेंनी मात्र या तुलनेत गैर काय असं म्हणत एक प्रकारे तुलनेचं समर्थन केलंय. छत्रपती शिवरायांचे गुण अगर मोदी साहेबांमध्ये कोणाला दिसत असतील आणि त्याचा उद्गार अगर त्यांनी काढला असेल तर त्याच्याबद्दल कोणी आक्षेप घेऊ नये. आणि अगर त्याच्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांच्या आजोबांना जाणता राजाचं जी उपमा दिली त्याच्यावर पण आक्षेप घ्यावं. मोदींनी राम मूर्ती प्राण प्रतिष्ठा करताना केलेल्या उपवासाचं त्यांच्या पाठीराख्यांना कौतुक असणं समजू शकतो, पण या कौतुकापोटी मोदींची तुलना महापुरुषांशी होऊ शकत नाही. असं केल्यास वाद होणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.